ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट परीक्षा अख्ख्या भारतात घेतली जाते. या परीक्षेसाठी फार्मसी विद्यार्थी अथक परिश्रम घेतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या परीक्षेला अनेक उमेदवारांनी आपले आवेदनपत्र दिले. प्रोफेसर आहे घोडे कॉलेजमध्ये. आज इथं आमच्या काही अमरावती जिल्ह्यातील जे काही फार्मसीचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांची आज फायनल इयरमध्ये त्यांची एक जीपॅटची एक्झाम होत असते. जी जीपॅटची एक्झाम त्यांना एमफार्मची एंट्रन्स एक्झाम म्हणून कन्सिडर केली जाते. तर याच्यावर जेवढे मार्क्स त्यांना भेटतात याच्यावर त्यांचं मेरिट असते की त्यांना कोणतं कॉलेज नंतर भेटेल. विशेष म्हणजे जर हे विद्यार्थी जर ही एक्झाम क्वालिफाय झाले तर यांना गव्हर्नमेंटकडून 12,400 रुपये पर मंथ असे 2 वर्षापर्यंत भेटतात. म्हणजे नियर अबाउट ती अमाऊंट जाते 3 लाखापर्यंत. तर आता यांचा विषय हा होता की हे इथं एक्झाम द्यायसाठी आले 7 वाजता. त्यांचा रिपोर्टिंग टाईम होता 7 ते 8 पर्यंत आणि नंतर 9 वाजता यांची एक्झाम सुरू होणार होती. तर जेव्हा यांची 9 वाजेनंतर एक्झाम सुरू झाली तर काही मुलांना यांनी मध्ये टाकलं काहींना बाहेर टाकलं. तर त्यांना एका स्टुडंटचा मला कॉल आला की सर इथं असा असा इंटरनल इश्यू आहे. तर तो विषय आम्ही जवळपास 10 वाजेपर्यंत घेतील मध्ये. तर विषय झाले 10 वाजेपर्यंत तो विषय झाला तरी यांनी घेतलं नाही. तर मग कॉलेजतर्फे मला इथं यावं लागलं. तर तिथं आल्यानंतर जेव्हा मी यांनी मला जेव्हा मध्ये पाठवलं तर इथं जे युनिव्हर्सिटी जे काही कॅन्डिडेट होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं नाही. आणि जेव्हा आम्हाला सॅटिस्फॅक्टरी उत्तर भेटलं नाही तर नंतर यांनी दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर जेव्हा आम्ही इथं आवाज थोडा वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आवाज वाढवला आणि नंतर धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की केल्यानंतर ते म्हणते की तुम्ही इथून बाहेर जा, तुम्ही ऑथराइज पर्सन नाही आहे. तर मी ऑथराइज पर्सन नाही आहे तर इथं स्टुडंट ऑथराइज होते. तर त्यांनी जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही यांना रायटिंगमध्ये द्या की यांची जी एक्झाम होणार आहे ती किती वाजता होणार आहे आणि याची जर अर्ध्या मुलांना यांनी बाहेर पाठवलं आणि आम्हाला म्हणे की तुम्ही बाहेर जा, तुमचं सेंटर चेंज होत आहे. तेव्हा हे म्हणत होते की सेंटर चेंज होत आहे आणि आता म्हणत आहे की तुमचं एक्सटेंड होऊ शकते एक्झाम उद्या किंवा परवा होऊ शकते. पण आता ते आम्ही सगळेजण बाहेर आहे, त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही आणि रिटर्न घेऊन मागत आहे तर ते पण नाही देत आहे ते. मैं महवेश खान, मैं यवतमाल डिस्ट्रिक्ट से डिग्रस से आई एग्जाम के लिए. 9 बजे से एग्जाम था 9 से 12 का, पर ये लोगों ने अलाउ नहीं करे, हमको बाहर कर दिए. अभी 11:30 बजने के लिए आए फिर भी ये लोग अभी बोल रहे हैं तो नॉक भी दरवाजा भी नहीं खोल रहे और पूरा पैक कर दिए हर चीज. और हमारे कॉलेज से प्रोफेसर आए तो प्रोफेसर के साथ भी डिसरिस्पेक्ट किए, धक्का बुक्की किए. इवन गर्ल्स के साथ भी धक्का बुक्की किए इन लोगों ने. काही विद्यार्थ्यांना तेथील परीक्षा पदाधिकाऱ्यांनी सेंट्रल हॉलमधून बाहेर काढले आणि सेंटर हॉलचा दरवाजा बंद करण्यात आला. आधी परीक्षा सेंटर बदलले आणि नंतर परीक्षा 1 ते 2 दिवसात घेण्यात येणार असे आश्वासन दिले. तर बाहेरगाववरून आलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत लेखी मागितले असता विद्यार्थी आणि शिक्षकांशी गैरव्यवहार व धक्काबुक्की करण्यात आली. मात्र वेळेवर परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांतर्फे आक्रोश व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कारवाईच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांची परीक्षा ही 12 ते 3 या वेळेदरम्यान घेण्यात आली.